अतिक्रमण केल्याच्या तक्रारी पुराव्यानिशी दाखल केल्यानंतरही नगरपालिका प्रशासनाकडून अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तींना पाठीशी घातल्या जात असल्याचा आरोप करत अतिक्रमण न निघाल्यास संपूर्ण सिव्हिल लाईन जिजामाता कॉलनीमधील नागरिक येत्या निवडणुकीवर बहिष्कार घालतील असा इशारा खामगाव शहरातील जिजामाता नगरातील नागरिकांनी दिला आहे. डॉक्टर अमित देशमुख यांच्या हॉस्पिटल लगत असलेल्या सर्व्हिस गल्लीवर अनेक दिवसापासून अतिक्रमण जैसे थे आहे. याबाबत सिव्हिल लाईन भागातील नागरिकांनी अनेक वेळा पालिका प्रशासनाकडे तक्रार केलेल्या आहेत. मात्र प्रशासन या अतिक्रमणाकडे हेतू परस्पर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत. यानंतर या भागातील नागरिकांनी शासनाच्या आपले सरकार या शासकीय पोर्टलवर तक्रार नोंदवल्यानंतर पालिकेला जाग आली आणि सदर अतिक्रमण तात्काळ काढून घेत असल्याचे पत्र तक्रारकर्त्यांना पाठवण्यात आले. मात्र त्यालाही 6 महिन्याचा कालावधी उलटला तरी अतिक्रमण काढले जात नसल्याने आता या भागातील नागरिक आक्रमक झाले असून अतिक्रमण न निघाल्यास संपूर्ण सिव्हिल लाईन कॉलनीमधील नागरिक येत्या निवडणुकीवर बहिष्कार घालतील असा इशारा खामगाव शहरातील जिजामाता नगरातील नागरिकांनी दिला आहे. मी जिजामाता मार्ग भागातील रहिवासी आहे. मी मागील 2 वर्षापासून आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन तक्रार करत आहे. मुख्य अधिकारी खामगाव आणि जिल्हाधिकारी बुलढाणा 3 ते 4 वेळा मी तक्रार केल्यावर मला फक्त कागदोपत्री जबाब देण्यात येत आहे की डॉक्टर अमित देशमुख यांचे अतिक्रमण काढण्यात येईल, पण आजपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही. त्यांचा ट्रॅफिकचा प्रॉब्लेम पण खूप मोठा आहे. तिथे बरेच वेळा वाद झालेले आहेत, माझे स्वतःचे पण वाद झालेले आहेत. याच्यासाठी पोलीस स्टेशनला तक्रार पण झालेली आहे, पण आजपर्यंत कोणती कारवाई झालेली नाही. माझी मागणी हीच आहे की ते अतिक्रमण काढण्यात यावे आणि तिथे जो हॉस्पिटलचा कचरा वगैरे समजा पडलेला असते त्यामुळे जिजामाता मार्गवासी बच्च्यांना आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. ही मागणी जर पूर्ण झाली नाही तर आम्ही जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकारी यांना तक्रार केलेली आहे की आम्ही येणाऱ्या नगरपरिषद इलेक्शनवर बहिष्कार टाकू आणि आंदोलन पण करू. तक्रारकर्त्यांनी नमूद केलेल्या ठिकाणी व्हिजिट करून त्यावर तात्काळ कारवाई आम्ही करणार आहोत. या तक्रारीमध्ये नाली विषय होता जो मार्गी लावण्यात आला आहे. आता अतिक्रमण असेल तर तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन खामगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी मनोहर आकोटकार यांनी दिले आहे. हा जिजामाता मार्गावरील जे अतिक्रमण आहे त्याबाबत जे आकाश सातपुडे यांनी आमच्याकडे तक्रार केली होती की बा नालीचं बांधकाम थांबलं आहे त्यामुळे, तर आपण त्या नालीचं बांधकाम तर पूर्ण केलेलं आहे आणि अतिक्रमणबाबत मी स्वतः आता व्हिजिट देतो आहे. ते व्हिजिट दिल्यानंतर ते अतिक्रमण काढण्याची कारवाई आम्ही करू. सर, त्या दिवशी नाली बांधकामाचाच मेन मुख्य विषय होता की नाली बांधकाम थांबलं आहे त्यामुळे नाली बांधकाम आपलं पूर्ण आलेलं आहे. आता बिलकुल काढण्यात येईल ना, का नाही काढण्यात येईल, अतिक्रमण काढण्यासाठीच तर बसलेलो आपण. मोहीम ज्या झाल्या त्या नॅशनल हायवेद्वारा राबवण्यात आलेली होती ती मोहीम आणि त्यांनी नॅशनल हायवेचं अतिक्रमण काढलं. आतमधले अतिक्रमण नगर परिषद स्वतः एक त्याबाबत ड्राईव्ह घेऊन कारवाई करेल.